नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत. लवकरच आपला गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे. आपण दरवर्षीप्रमाणे त्याच्यासाठी उकडीचे मोदकही करणार आहोत, पण यावर्षी आपल्या पाहुण्याला वेगळं काहीतरी करूयात का? आपण त्याच्यासाठी बनवूयात त्याच्या आवडीचे उकडीचे मोदक, पण त्याच्या आवडीच्या जास्वंदाच्या फुलाच्या स्वरूपामध्ये. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण वळूयात रेसिपीकडे. सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊयात. मी इथे पॅनमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालत आहे. तूप घातल्यानंतर एक वाटी भरून चिरलेला गूळ घालणार आहे. त्यात थोडंसं पाणी घालूयात, अगदी 2 ते 3 चमचे. तुम्ही साधं पाणी घालू शकता किंवा नारळ फोडल्यानंतर नारळाचं पाणीही घालू शकता. आता गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण छान ढवळून घेऊयात. फ्लेम मीडियम ठेवायची. एक 2-3 मिनिटांमध्ये हा गूळ पूर्णपणे वितळून जातो, कारण आपण हा चिरून घेतलेला असतो. प्रत्येकाची सारण बनवण्याची पद्धत अगदी वेगवेगळी असते. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण घालूया यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा किस. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे सारण करत असतो. काही जण फक्त खोबरं आणि गुळाचंच सारण करतात, तर काही जण त्यामध्ये शेंगदाणे घालतात, काही जण ड्रायफ्रूट्स घालतात. मी इथे 1 वाटी आधी 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले शेंगदाणे चिरून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत. आता हे मिश्रण छान कोरडे होईपर्यंत मंद आचेवर ढवळत राहूयात. गॅस फास्ट करायचा नाही, फास्ट केला तर सारण खाली जळलं जातं. मी या व्हिडिओच्या आधी तांदळाची पिठी अजिबात न वापरता घरात असलेल्या तांदळापासून मोदक कसे बनवायचे हा व्हिडिओ अपलोड केला होता. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आता आपण या मिश्रणामध्ये घालूया वाटून घेतलेली वेलची. आता हे मिश्रण छान ढवळून घेऊयात. आता हे मिश्रण छान कोरडे झालेले आहे. आपण गॅस बंद करूयात. आता मोदकाची पारी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1/2 वाटी तांदळाचं पीठ, 1/2 वाटी मैदा, 2 चमचे साखर आणि फूड कलर टोमॅटो रेड हा कलर घेतलेला आहे. आता आपलं पूर्ण पीठ आहे 1 वाटी, म्हणून मी 1 वाटी पाणी मी इथे या पॅनमध्ये ओतलेलं आहे. आता मी यामध्ये घालणार आहे 2 ते 3 चमचे साखर. मी इथे 3 चमचे घेतलेली आहे. त्यानंतर घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि आता फूड कलर घालणार आहे. हा मी टोमॅटो रेड हा कलर घेतलेला आहे. आता घालूयात 1 चमचा साजूक तूप. यानंतर मिश्रणाला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये पीठ घालणार आहोत. चला, मिश्रणाला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण यामध्ये घालूयात 1/2 वाटी हे तांदळाचं पीठ. एका हाताने पीठ घालायचं आणि एका हाताने कलथ्याने हे मिश्रण सतत ढवळत राहायचं, कारण नाहीतर पिठाच्या गुठळ्या होतात. आता मी मैदाही घातलेला आहे आणि कलथ्याच्या सहाय्याने हे सतत पीठ हलवत राहायचं. गॅस या स्टेजला मंद ठेवायचा. कमी गॅस करून हे पीठ छान सतत हलवायचं. अगदी 2 ते 3 मिनिटं हे पीठ हलवून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं. हे पहा, मी कलथ्याच्या सहाय्याने कसं हे पीठ छान असं हलवून घेत आहे. आता आपण हे पीठ 5 मिनिटं झाकून ठेवूयात. 5 मिनिटं झाकून ठेवल्यावर हे छान अजून सॉफ्ट होते, मऊ होते. 5 मिनिटं झालेली आहेत. आता हे पीठ मी परातीमध्ये काढून घेत आहे. पिठाला बघा किती सुंदर कलर
आलेला आहे, अगदी स्ट्रॉबेरी सारखा दिसतोय. आता हे पीठ आपल्याला गरम गरम असतानाच मळायचं आहे. पीठ मळताना तुम्ही एखाद्या तांब्याचा किंवा पसरट भांड्याचाही वापर करू शकता किंवा हाताला थोडंसं पाणी लावून मळून घेऊ शकता. मी इथे हाताला थोडंसं पाणी लावून हे पीठ छान मऊ असं मळून घेणार आहे. मोदकाचं पीठ नेहमी खूप छान मळून घ्यायचं, सॉफ्ट असं मऊ झालं पाहिजे, कारण तरच आपले मोदक फाटत नाही, तुटत नाही. जर पीठ असं छान मऊ झालं तर मोदक छान लुसलुशीत होतात आणि कितीही वेळ झाला तरीही मोदक तसेच मऊ राहतात. चला, मी असे छान छोटे छोटे गोळेही बनवून घेतलेले आहेत पिठाचे. आता आपण पोळपाटवर थोडंसं तूप लावूयात आणि ह्या तुपावर आपण एक छान गोल पुरी लाटून घेऊयात. थोडीशी आकाराने मोठी पुरी बनवायची, कारण आपण आता जास्वंदाचा आकार देणार आहोत. सो आता माझी ही पुरी लाटून झालेली आहे. आता याला सुरीच्या सहाय्याने आपण एक 5 कट करून घेणार आहोत. कट म्हणजे फक्त खून करून घ्यायची, एकदम खालपर्यंत कट नाही करून घ्यायचे. अशा 5 रेषा काढून घेत आहे मी. सुरी खालपर्यंत जाणार नाही आणि पुरी तुटणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे 5 कट मारून झालेले आहेत. मधोमध मी सारण ठेवणार आहे, 1 चमचा सारण ठेवलेला आहे. आणि ही पुरी सारणासकट हातामध्ये घ्यायची आणि त्याला आता आपण पाकळ्या करून घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपण जे कट्स केलेले आहे, ज्या रेषा मारलेल्या आहेत, त्या अशा खालून वरच्या साईडने छान मुडपून घ्यायच्या, जॉईंट करायच्या दोन बोटाच्या सहाय्याने. हे पहा, अशा पद्धतीने मी खालून वरती असं हे जॉईंट करून घेत आहे. त्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटाच्या सहाय्याने असा कळीचा आकार द्यायचा. थोडक्यात काय तर पाकळ्यांचे ठसे येतील असं अशा पद्धतीने आपण आकार देऊयात. सगळ्याच पाकळ्यांना तसा बोटाच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने ठशांचा आकार द्यायचा आणि मधोमध ह्या पाकळ्या छान जॉईंट करायच्या. अशा बोटात सगळ्या बोटांच्या सहाय्याने असे मधून जॉईंट करून घ्यायच्या. नाहीतर सारण जेव्हा आपण मोदक उकडतो तेव्हा मग हे सारण बाहेर येतं, म्हणून मध्ये बरोबर सगळ्या बोटांच्या सहाय्याने एकदम पॅक्ड करून घ्यायचं. बघा किती सुंदर जास्वंदाचं फूल आपलं तयार झालेलं आहे, दिसतोय ना जास्वंदाचा आकार. चला तर आता आपण बनवूया दुसरा मोदक. दुसरा मोदक ही मी अशाच प्रकारे तुम्हाला करून दाखवते. हे जास्वंदाच्या आकाराचे मोदक दिसायलाही खूप सुंदर आणि अप्रतिम दिसतात. खायला टेस्ट तशीच लागते, फक्त आपण यामध्ये जे तांदळाचं पीठ घालतो त्याच्याऐवजी अर्ध पीठ आपण मैदा घातलेला आहे. या मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचा पिठाचाही वापर करू शकता. आपण ते गव्हाचं पीठ किंवा मैदा का घालतो, कारण त्यामुळे या तांदळाच्या पिठाला थोडीशी लवचिकता येते. आपल्याला जास्वंदाच्या पाकळ्या करण्यासाठी पीठ थोडंसं लवचिक हवं असतं, जसं की मैदा थोडासा खेचला जातो पीठ मळून घेतल्यावर, म्हणून आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरायचं असतं. पूर्णपणे तांदळाच्या पिठाने जर आपण जास्वंदाचे मोदक केले तर आपण त्याला आकार देणं आपल्याला तेवढं पॉसिबल होणार नाही, म्हणून मी थोडासा मैदा वापरलेला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता, गव्हालाही तेवढंच लवचिकपणा असतो. आणि आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर. मी 2 चमचे साखर यामध्ये का घातली, 2 चमचे साखर यामध्ये घातली कारण या पाकळ्यांचा आकार मोठा असतो आणि खाली आपलं सारण थोडंसं असतं. आणि मोठ्या पाकळ्यांचा आकार जेव्हा आपण मोदक खाऊ तेव्हा त्या पाकळ्या फक्त आपल्याला पीठ नाही लागलं पाहिजे, त्याच्यात गोडवाही उतरला पाहिजे, म्हणून मी 2 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे. हे पहा, आता माझा दुसराही मोदक बनवून झालेला आहे.
किती सुंदर दिसत आहेत ना दिसायला. आता अशा प्रकारे मी एक तिसरा मोदक तुम्हाला अजून बनवून दाखवणार आहे, त्यानंतर मी सगळे मोदक बनवून घेणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे, जेव्हा आपण पाकळ्या करतो तेव्हा कधी कधी पीठ हाताला चिटकतं, तेव्हा तुम्ही बोटाला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर पाकळ्यांचा आकार करा, म्हणजे पीठ बोटाला चिटकणार नाही. चला तर आता सगळे मोदक मी बनवून घेते. हे पहा किती सुंदर दिसत आहेत माझे बनवून झालेले आहेत मोदक. एकूण 11 मोदक झालेले आहेत. मी जेवढं तुम्हाला प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये एकूण 11 मोदक अगदी बरोबर झालेले आहेत. दिसायला किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहेत. अगदी लाल बुंद जास्वंदाचा कलर इतका सुंदर दिसतोय, अप्रतिम दिसतोय. मला तर खूप आवडलेत. आणि पाकळ्या पण बघा कशा छान दिसत आहेत. अगदी हुबेहूब खरं जास्वंदाचं फूल वाटावं इतपत मोदक आपले जास्वंदाच्या फुलासारखेच झालेले आहेत. आता आपण मोदक उकडायला ठेवूयात. सुटसुटीत ठेवायचंय म्हणजे एकमेकांना चिटकणार नाहीत. त्यावर घालूयात केशर. 10 ते 12 मिनिटांमध्ये मोदक छान उकडले जातात. बघा उकडल्यानंतर इतका सुंदर आणि अप्रतिम कलर आलेला आहे. अगदी सुंदर रंग दिसतोय आपल्या जास्वंदाच्या मोदकाचा. असं बोट लावून पाहायचं. जर बोटाला पीठ चिटकलं नाही तर आपले मोदक उत्तम झालेले आहेत असे समजावे. वा किती सुंदर, अगदी जास्वंदाच्या फुलाप्रमाणेच आपले मोदक दिसत आहे. बाप्पाचा आवडता नैवेद्य, ते पण बाप्पाच्या आवडत्या फुलाच्या स्वरूपात. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना एकदम भन्नाट आणि मस्त वेगळी. तर मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माय लेकट्ट या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या अशा भन्नाट व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत मंडळी स्वस्थ खा आणि मस्त राहा. आणि हो, या आधीचा तांदळाची पिठी न वापरता डायरेक्टली तांदुळापासून बनवलेल्या मोदकांची रेसिपी पाहायला विसरू नका. नक्की पहा. बाय बाय मंडळी, राम राम.